జామీన్పై విడుదలైన ఆమ్దర్ రమేష్ కదమ్ వీరి యొక్క స్వాగతం కోసం జమావుబందీ యొక్క ఆదేశం భంగం చేసిన ప్రకరణలో ఆయోజకులతో పాటు 8 మందిపై మోహోడ్ పోలీస్ కేంద్రంలో కేసు నమోదైంది. उमेदवारी दाखल करण्यासाठी अटकेत असलेल्या रमेश कदमांना न्यायालयाने मोजक्या दिवसांचा जामीन दिला होता. मात्र त्यांच्या स्वागतासाठी 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 बेकायदेशीरपणे जमावबंदीच्या आदेशाचा भंग करून जमाव गोळा केल्याने 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मोहोळमधील शिवाजी चौकात MH04DI 1126 क्रमांकाच्या क्रेनच्या सहाय्याने कदमास हार घालण्यात आला होता. त्या क्रेनच्या मालकासह सरफराज इसाक मिया काझी समाधान गावडे राहणार सावळेश्वर नगर, संयोजक अमित मारुती वाघमारे राहणार सोलापूर, रामचंद्र कोरके महेंद्र नागनाथ वाघमारे राहणार सोलापूर, शरद विठ्ठल कोळी राहणार अर्धनारी, सोमनाथ विलास देवकते राहणार गोटेवाडी या 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनेविषयी माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी माध्यमांनी रमेश कदमांच्या स्वागतावेळी काढण्यात आलेल्या रॅलीविषयी सवाल उपस्थित केल्यानंतर त्याचवेळी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.